नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजची सकाळ उजाडली ते एका अतिशय भयंकर बातमीने. परिस्थिती वाईट आहे हे आपण सगळे जाणूनच आहोत नाशिकमध्ये, पण तरी सुद्धा ती आपल्या अगदी डोळ्यासमोर आणली ते एका राष्ट्रीय वर्तमानपत्राच्या बातमीतनं. आणि ती बातमी ही आपल्या इथून नाही, नाशिकहून नाही, दिल्लीहून नाही, तर इतर ठिकाणी नाही. ती बातमी आल्यावर त्याच्यात असं म्हटलं गेलं की सगळ्यात पर मिलियन पॉप्युलेशन केसेस जर का कुठे जास्त असतील तर त्या नाशिकमध्ये आहे. आणि ही गोष्ट मात्र प्रत्येक नाशिककराला नक्कीच खटकते. आज बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन नाहीये, व्हेंटिलेटर नाहीये, सिस्टीम कोलॅप्स होतीये, वेगवेगळे आदेश येत आहेत. या सगळ्या परिस्थितीत आपण अटकले असताना सुद्धा नाशिककर म्हणून आपण काय करू शकतो यावर वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या गटांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा कुठे जाणार आहे आणि नेमकं त्याच्यातनं काय निघणार आहे हा येणारा काळ आपल्याला सांगेलच. पण तत्पूर्वी आजच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आम्ही काही अशी नागरिकांना निमंत्रित केलंय की जे संस्थांचे पदाधिकारी आहेत, जे नाशिककर म्हणून खूप कमिटेड आहेत, अशा लोकांना आम्ही बोलवलंय. आम्ही त्यांच्याशी विचारतोय की या परिस्थितीसाठी आपल्याला एक नागरिक म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून कसं उभं राहायचंय. माझ्या बरोबर या चर्चेत सामील होत आहेत श्री हेमंतजी राठी. तर राठी जी हे नाशिक सिटीजन फोरमचे अध्यक्ष आहेत. नमस्कार. उद्योजक म्हणून तर आपण त्यांना ओळखतो. सर स्वागत आहे, नमस्कार या कार्यक्रमामध्ये. आपल्या बरोबर आहेत श्री विक्रमभाऊ सारडा. देशदूत परिवाराचे ते अध्यक्ष असले तरी आज त्यांना मी इथे निमंत्रित केलंय. ते नाशिक कल्चर NEC, नाशिक एंटरप्रेन्युअर इंजिनिअरिंग क्लस्टर या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून नाशिक सिटीजन फोरम आणि इतर अनेक व्यावसायिक संघटनांचे, औद्योगिक संघटनांचे ते पदाधिकारी आणि अध्यक्ष आहेत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर हेमंत सोनोनीस. IMA नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचे ते अध्यक्ष आहेत. आणि डॉक्टर सोनोनीस तुमचंही स्वागत आहे. आपल्या बरोबर आहेत नंदू साखलाजी. भारतीय जैन संघटना या संघटनेने ज्यांनी मागच्या वर्षात रॅपिड अँटीजन टेस्ट या पूर्ण नाशिकभर चालवल्या त्या संस्थेला ते आज इथे त्याचं प्रतिनिधित्व करतायत. साखलेजी तुमचंही स्वागत आहे. आणि आपल्या बरोबर आहेत अनिल आयरजी. थँक्यू. सहसचिव आहेत क्रीडाई नाशिक या संस्थेचे. आणि आपण जाणूनच आहोत नाशिककर म्हणून की क्रीडाईनी या कोविडच्या काळात मागच्याही वर्षी आणि यंदाच्याही या सेकंड फेज मध्ये भरीव योगदान दिलेलं आहे. तर सगळ्यांचं स्वागत. आणि आय वुड जस्ट रिक्वेस्ट की सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवा. वी आर रेकॉर्डिंग. माझा एक सुरुवात अशी करूयात हेमंतजी. ही परिस्थिती गंभीर आहे, भयानक आहे. नाशिककर म्हणून तुम्हाला काय वाटतंय की अशा पद्धतीने आज जगभरात नाशिकची इतकी ख्याती इतक्या वाईट पद्धतीने पसरावी की नाशिकला काहीच हाताळता येत नाहीये आणि तिथली संख्या वाढते. मॅडम दोन हेमंत आहेत. हा राठीजी मला बोलायचं की डॉक्टर साहेबांना? तुम्हालाच. नमस्कार. ही आज जी आपण नॅशनल वृत्तपत्रात बातमी वाचली हे मागील बऱ्याच दिवसापासून आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत ज्याबाबत बोलतोय की बाबा नाशिकचं पॉप्युलेशन पाहता आपले इथले नंबर्स हे खूप जास्त आहेत. जसं आपण पूर्वी सांगितलं की काय झालंय हे सोडून द्या, काय करता येईल, त्यामुळे काय करता येईल याच्या हिशोबाने आपले इथलेच बरेचसे सहकारी मित्र, काही औद्योगिक ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करून एका बाजूला हॉस्पिटलची किंवा ऑक्सिजनची बेडची याची व्यवस्था कशी वाढवता येईल, त्याच्याकरता आर्थिक मदत असेल किंवा इतर आपल्याला काय ऑक्सिजन सिलेंडर बाहेर न मागवायचे, व्हेंटिलेटरचे बेड करायचे, याच्याकरता काही लोक काम करतायत. त्याच्याकरता काही कंपन्यांनी ऑलरेडी फंड सुद्धा दिलेले आहेत. एका बाजूला आपण करतो आहे, परंतु ज्या वेगाने नंबर्स वाढत आहेत त्या किती आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर त्याला मॅनपॉवर शेवटी डॉक्टर्स लागणार आहे, पॅरामेडिकल स्टाफ लागणार आहे, नर्सेस लागणार आहेत. हा एवढा स्टाफ हा एका दिवसात उभा राहू शकत नाही.
हा एक पार्ट झाला. आणि सेकंड पार्ट की समजा इन्फ्रास्ट्रक्चर किती वाढवलं, स्टाफ वही थोडा असं त्याला थोडे शिकाऊ डॉक्टर्स किंवा थोडे सिनियर्सच्या हाताखाली थोडंफार एक 5 दिवसाचा क्रॅश कोर्स केला असे चर्चा चालल्या होत्या, त्याच्यात नाही लोक. परंतु हा नंबर थांबवणं किंवा स्पीड थांबवणं हे तेवढंच गरजेचं. म्हणजे एका बाजूला आज जे पेशंट आहेत किंवा जे होम आयसोलेशन मध्ये लोक आहेत यांना कशा पद्धतीने रिलीफ देता येईल आणि नवीन नंबर्स वाढण्याकरता काय कंट्रोल करता येईल, असं दोन्ही बाजूला आपल्याला काम करणं गरजेचं आहे. सिटीजन फोरम म्हणून आम्ही या पद्धतीने आव्हान असं करतोय की काल जसं सातपूरमधले व्यापारी तिथल्या सामाजिक संघटना राजकीय पक्ष एकत्र आले की त्यांनी सातपूर पुरतं एक जनता कर्फ्यू हा एक मुद्दा त्यांनी मांडला, तसं आपण नाशिक भर जर जनता कर्फ्यू केला तर निदान वाढणारी संख्या ही थोडी कमी येईल आणि एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील. आज मेडिकल स्टाफ वरती डॉक्टरांवरती एवढा प्रचंड लोड आलाय मागच्या 1.5-2 महिन्यात, प्रचंड थकलेले आहेत. त्यातले 40-50% लोक या मेडिकल स्टाफ पैकी हे कोरोना बाधित झाले, उरलेला स्टाफ वरती प्रचंड लोड आलाय. या सगळ्यांकरता कुठेतरी आपण त्यांना रिलीफ देणं हे जेवढं गरजेचं आहे, एका बाजूला तो रिलीफ महत्वाचा आहे. एका बाजूला हे इन्फ्रास्ट्रक्चर जसं 400 बेडचं एक चाललेलं आहे, जसं की कॉर्पोरेशनने पुढाकार घेतलाय, प्रत्येक नगरसेवक निधीत 10,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन्स असतील. हे 400 बेड जे ऑक्सिजनचे बेड्स आहे किंवा इतरही प्रायव्हेट हॉटेल्स किंवा जसं जितोनी काही केलेलं आहे समजा किंवा इतर संघटना माहेश्वरी समाज करतो वेगळे लोक करतात, तर त्याच्याबरोबर आपण तिन्ही जर सगळ्यांनी एकत्र एका दृष्टीने प्रयत्न केला म्हणजे ज्याच्यात मग IMA असेल, क्रेडाई असेल, जी चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांशी काल मी बोललो, त्यांनी त्यांची इतर ठिकाणची भूमिका महाराष्ट्राच्या बाहेरची काही वेगळा विषय आहे, पण नाशिक करता आता दुपारी 4 वाजता त्यांनी मीटिंग घेऊ की आपण जनता कर्फ्यू फक्त नाशिक शहराकरता विचार करावा का, तर या लाईन्स वरती आपण विचार करतोय. हे काय चाललं आहे ते सांगितलं की मेडिकल स्टाफ आपला प्रचंड थकलेला आहे. आपल्या बरोबर IMA अध्यक्ष डॉक्टर सोनोने साहेब, सर ही परिस्थिती आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता? पॅन्डेमिक जरी आपण म्हटला तरी नाशिक शहरासारख्या ठिकाणी जेव्हा मेडिकल सिस्टीम कोलॅप्सच्या वर्जला आहे, काही ठिकाणी तर ती ऑलमोस्ट कोलॅप्स झालेली आहे, डॉक्टर म्हणून या सिच्युएशन कडे कसं बघताय? याच्यासाठी तुम्हाला काय अपेक्षा आहे की शहरांनी काय केलं पाहिजे? सर तुमचा म्यूट काढावा लागेल. दोन मुद्दे आहेत मॅडम. पहिली गोष्ट, आमची डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची परिस्थिती सध्या अशी आहे की नंबर ऑफ केसेस ह्या वाढतच चाललेल्या आहेत कंटिन्युअसली दुर्दैवाने, आणि त्या तुलनेत इतक्यात राठी सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांची संख्या मात्र तेवढीच आहे. हॉस्पिटलचे बेड वाढवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे, परंतु डॉक्टर्स असतात, RMOs असतात, नर्सेस असतात, ही जी सपोर्ट सिस्टीम असते ही जेवढी आहे तेवढीच राहणार आहे. आणि कंटिन्युअसली गेल्या 1-2 महिन्यांपासून ही जी सेकंड वेव आलेली आहे तिचा सगळेजण एक दिलाने सामना करत आहेत, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप सध्या मागच्या काही दिवसांमध्ये आम्हाला अडचणीच्या ठरत आहेत. एकतर ऑक्सिजनचा पुरवठा शहरामध्ये मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आहे. पेशंट ऍडमिट आहे आज माझ्याकडे आणि उद्या त्याला ऑक्सिजन लागला तर मी तो ऑक्सिजन त्याला पुरवू शकेलच अशी मला खात्री वाटत नाहीये माझ्या हॉस्पिटलमध्ये, कारण तो अवेलेबल होत नाही आहे. दुसरी गोष्ट, रेमडेसिवीर इंजेक्शन ज्याच्याबद्दल बरीच चर्चा आहे, रेमडेसिवीर बद्दल मी खूप फोकस करणार नाही कारण त्याचं जेवढं महत्व आहे त्यापेक्षा जरा जास्त त्याच्यावर चर्चा झालेली आहे. पण ऑक्सिजनचा मुद्दा, बेड्स अवेलेबिलिटी, O2 बेड्स, डॉक्टरांची संख्या, ह्या सगळ्या गोष्टी लिमिटेड आहेत आणि ह्या लिमिटेड रिसोर्सेस मध्ये हा जो प्रचंड ताण आलेला आहे आरोग्य व्यवस्थेवर, मग तो सार्वजनिक हॉस्पिटल्स असो कॉर्पोरेशनचे किंवा खासगी हॉस्पिटल्स असतो, हे सगळेच खूप ओव्हरवर्क आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकत चाललेले आहेत, केसेस कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर काहीतरी एक
ठोस निर्णय घेतला गेला पाहिजे. आमच्या आरोग्य संस्थेला एक ब्रीदर किंवा श्वास घ्यायला वेळ मिळाला पाहिजे, किंवा प्रशासन पण पूर्ण प्रयत्न करतच आहे. आम्ही प्रशासनाशी नियमित संपर्कात आहोत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर ह्या आमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतच आहेत. परंतु मागच्या 8-15 दिवसात आपण जर बघितलं आहे तर अजून हा प्रश्न सुटलेला नाहीये आणि केसेस मात्र वाढत आहेत आणि प्रत्येक हॉस्पिटलला पेशंट्स वेटिंग आहे. मग जर हे ऑक्सिजनचा प्रश्न सुटावा, रेमडेसिवीर उपलब्ध व्हावेत, ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा आणि जे बेड्स मिळत नाही आहेत पेशंटना, तर तो जो वेटिंग जो कॉन्स्टंट प्रेशर सोसायटीवर आणि डॉक्टरांवर आहे ते कमी व्हावं, जे मेडिकल सिस्टीम पूर्ण ओव्हरवर्क्ड आहे त्यांच्यावरचा भार कमी व्हावा, तर कुठेतरी असं काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे मला असं वाटतंय की ज्यामुळे केसेसचा जो स्पीड आहे वाढण्याचा तो कुठेतरी आपल्याला स्लो डाऊन करता आला पाहिजे. आणि हा स्पीड स्लो डाऊन करायचा असेल तर बाहेर जे लोक निघत आहेत त्यांच्यावर नियंत्रण आलं पाहिजे. मग तो एक स्वतःहून सर जसं आता राठीजी म्हणाले की लोकांनी एकत्र येऊन जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा, मला वाटतं इन अदर वर्ड्स यू आर ऑल्सो सेइंग द सेम थिंग की आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणाला की याच्या बरोबरच की कुठे माहिती मिळत नाहीये की आपल्याला काय होतंय आणि काय नाहीये हे कळत नाहीये. साखलाजी मी तुमच्याकडे येते की याबाबत आपण कॉर्पोरेशनला काही प्रस्ताव दिलेले आहेत एखाद्या हेल्पलाईन बाबत आणि जी चुकीची माहिती आहे आज गावात पसरतीये कोरोना बाबत की मिसइन्फॉर्मेशन जी चालली आहे त्याच्याने जो ताण वाढतोय तो ताण आपण कसा कमी करू शकू, काय आहे ही हेल्पलाईनची संकल्पना आणि ती कशी राबवता येईल. सर्वांना नमस्कार. निश्चितपणे काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, ते सगळेजण आपण जाणतो. पण ह्या सगळ्या परिस्थितीला काही बेशिस्त लोक कारणीभूत आहेत आणि त्या बेशिस्त लोकांमुळे संपूर्ण नाशिक ज्या पद्धतीने वाढतंय त्याच्यामध्ये कुणावर तरी ही जबाबदारी नक्की करावी लागेल. मी फार सांभाळून, मला माहिती, मी देशदूतच्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय आणि देशदूतचं नाशिकच्या जडणघडणीमध्ये काय महत्व आहे किंवा डिझास्टर मध्ये त्यांनी याच्या अगोदर वेगवेगळ्या वेळेस कशी भूमिका केलेली आहे याची मला पूर्ण जाण आहे. म्हणून अत्यंत जाणीवपूर्वक मी हे वाक्य वापरतोय का ह्या सगळ्या परिस्थितीला जरी बेशिस्त नागरिक कारणीभूत असले तरी कुणावर तरी ह्याची जबाबदारी निश्चूरदार नाहीयेत. अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण नाशिककर एकवटून सामना करावयास तयार असताना जर ज्या पद्धतीची एकी आम्ही नाशिककर म्हणून दिसली पाहिजे ती कुठेतरी कमी पडते. मग आम्ही नाशिककर म्हणून सगळ्यांना एकत्र करण्यामध्ये कुणी कमी पडतंय का, किंवा स्वयंसेवी संस्था किंवा आम्ही नाशिककर म्हणून ते स्वतः पुढे यायला तयार नाहीयेत का, किंवा पुढे यायला तयार असतील तर त्यांना एकत्रितपणे कुणी मोठ बांधत नाहीये का, अशा सगळ्या गोष्टींवर जरूर विचार झाला पाहिजे. आणि स्वयंशिस्त जर असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. म्हणून पोलिसांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. पोलिसांनी आता जी बघायची भूमिका घेतलेली आहे ती सुद्धा नाशिकच्या या परिस्थितीला कारणीभूत आहे. निश्चितपणे प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक कोविड योद्धा म्हणून ही भूमिका मी या ठिकाणी ठेवतोय. आणि माझी अपेक्षा हीच आहे का लोकशाहीच्या अत्यंत महत्वपूर्ण स्तंभ वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाचे कान टोचले गेले पाहिजेत. कारण नाशिककर हे नाशिकमध्ये राहणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी नाशिककरांच्या बरोबरीनं प्रशासनाने घेताना प्रशासनाने नाशिककरांना विश्वासात घेतलं पाहिजे ही माझी त्याच्यामागची महत्वाची भूमिका आहे. त्याच्यामुळे संस्थागत दबाव निर्माण करून, नाशिककरांचा दबाव निर्माण करून, जनता कर्फ्यू असो किंवा स्ट्रिक्ट लॉकडाऊन असो, नाव काही द्या, आपण सगळेजण जाणता फक्त मास्क घालून बाहेर पडण्यामध्ये मास्कची क्वालिटी काय आहे, मास्क कशा पद्धतीने घातले जात आहेत, खरंच त्या मास्क वापरण्याचा उपयोग होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. फक्त कागदावर नाक आकडे वाजवण्यापेक्षा किंवा आकडे मोजण्यापेक्षा प्रशासनानं नाशिककरांना विश्वासात घेऊन आणि नाशिकच्या नागरिकांनी आणि संस्थागत संस्थांनी दबाव निर्माण करून नाशिकला सुरक्षित ठेवलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे.
या बाबतीत माझ्याकडे बऱ्याच सूचना आहेत, योग्य प्लॅटफॉर्मवर आपण त्या मांडू शकतो, त्याच्यावर चर्चा करू शकतो. तर मला असं वाटतं हा अत्यंत स्तुत उपक्रम आपण घेतलाय आणि ह्याच्यातनच आपण सगळ्या नाशिककरांना एकत्रित आणू शकतो आणि प्रशासनावर दबाव निर्माण करू शकतो. ओव्हर. नक्कीच नक्कीच. विक्रम भाऊ, जसं आता हे म्हणतायत की कुठेतरी समन्वयाचा अभाव असो किंवा पोलीस यंत्रणा असो, हा प्रशासनाचा भाग झाला. पण जेव्हा आपण म्हणतोय की नागरिकांनी स्वतःची जबाबदारी घ्यायला पाहिजे, आणि नाशिक जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा ते फक्त नाशिक शहरच नाही तर नाशिक मध्ये असलेला खूप मोठा जिल्ह्याचा भाग देखील आहे की जिथे सुद्धा आता या केसेस वाढत आहेत, नेमकं या गावांनी या ग्रामपंचायतींनी कशी भूमिका घेतली पाहिजे, तिथल्या लोकांनी नेमकं काय करावं असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही काय सुचवू शकता? मला प्रथमतः असं वाटतं की जस आपण मागच्या वेळेस पाहिलं, पहिल्या कोरोनाच्या वेळेस, की बऱ्याच गावांनी आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःहून उत्स्फूर्तपणे गावबंदी केली होती, टोटल गाव बंद केले होते. मला वाटतं आपण आजही जिथे कोरोना बिलकुल नाहीये, मग ती समजा मोठी एक 1000 फ्लॅगची 200 फ्लॅगची सोसायटी असेल, तिथे आज इमिजिएट बंधन घालणं गरजेचं आहे का, ऍटलिस्ट आमच्या सोसायटीत याचा शिरकाव होऊ देऊ नका. समजा माझ्या वॉर्ड मध्ये कोरोना नाहीये तर सगळ्या वॉर्ड वाल्यांनी एकत्र येऊन तिथे त्यांनी तसं काही प्रयोजन केलं पाहिजे का, आम्ही इथून बाहेर कोणी जाणार नाही, बाहेरचा मनुष्य येणार नाही, जो येईल तो काही स्ट्रिक्ट नियम पाळून येईल, जबाबदारी घेईल, तर माझ्या वॉर्ड मध्ये मी कोरोना येऊ देणार नाही. अशी जर प्रत्येकाने आपलं घर साफ करत चालले तर ऍटलिस्ट याचा स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणता येईल. म्हणजे माझं घर, सोसायटी, वॉर्ड, तसंच माझं गाव, लहान ग्रामपंचायती, लहान गाव आहेत, यांनी जसं मागच्या वेळेस केलं होतं, झाडं लिटरली आडवे टाकून यांनी रस्ते ब्लॉक केले होते, हे असं काहीतरी होणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण जर ऑस्ट्रेलिया न्यूझीलँडचं उदाहरण पाहिलं, त्यांनी इंटरनॅशनल बॉर्डर उघडले नाही. ऑस्ट्रेलियाचा जर सिटीजन परत येत असेल तर त्याला ते कंपल्सरी एअरपोर्टवर ठेवतात 15 ते 20 दिवस, पूर्ण खात्री करतात, मग त्याला आज एंट्री देतात. त्यामुळे ते दोन्ही देश त्यांनी आज करोना मुक्त ठेवलेत, आज मुक्त संचार आहे, आज सगळे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित चालू आहे. तर ही जबाबदारी नागरिकांनी त्यांच्या लेवलवर, कारण का नंदूजी बोललेत प्रशासनाबद्दल आणि त्याच्यात बोलायचा तो विषय एकदमच वेगळा आहे, पण आज मला वाटतं का जसं आता हे संघटना हेमंतजी राठीक मी पाहतोय का, त्यांनी सिटीजन फोरम मार्फत हे सगळे असोसिएशन, त्यात आयएमए आहे, क्रीडाही आहे ऑलरेडी, का हे सगळे एकत्र करून त्यांचा प्रयत्न चालू आहे का जनजागृती करावी आणि आपल्या स्तरावर काहीतरी राबवावं, प्रशासनावर अवलंबून राहून चालणार नाही. आणि जसं डॉक्टर हेमंतजींनी सांगितलं की ही जी गरज आहे आज सगळ्या पॅरामेडिकल स्टाफला, मेडिकल स्टाफला, हॉस्पिटल्सला, कुठेतरी एक ड्रास्टिक, जेव्हा आकडा खाली येत नाही तेव्हा ह्यांना जे आवश्यक तयारी, पुढची तयारीसाठी, कारण हे थांबणार नाहीये इमिजिएट एवढ्या लवकर, आपल्याला खूप लांब हे सस्टेन करायची आहे सगळी व्यवस्था, तर त्यासाठी या प्रिकॉशन्स आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अवेअरनेस क्रिएट करून त्यांनी प्रत्येक आपल्या आपल्या लेवलला हे थोडंसं उभं केलं पाहिजे. सोसायटीमध्ये एखादा भांगणारा असतो, कारण आपल्याकडे स्वातंत्र्याच्या खूप विचित्र कल्पना आहेत, तर तिथे बाकीच्यांनी तो दबाव ग्रुप तयार केला पाहिजे. आपण शहरापुरती दबाव ग्रुप म्हणतो, पहिले सोसायटीतून तो त्याची सुरुवात झाली पाहिजे, नाही तर बा मी का माझं रिलेशनशिप खराब करू, या गुढीगुढीच्या ह्याच्यात ह्याचे नसते परिणाम आज होत आहे. तर मला वाटतं सगळ्या सुशिक्षित लोकांनी यासाठी एकत्र येणं खूप गरजेचं. विक्रम भाऊ म्हणतायत अगदी खरं आहे. आज सकाळी एका नाशिकच्या जिल्ह्यातील एका गावातला मला फोन आला आणि ते म्हणाले की आम्हाला कळतंय आमच्या गावाची मेडिकल कपॅसिटी अतिशय तुटपुंजी आहे, आमच्या संख्या वाढतीये, घराघरात पेशंट आहे, पण आमच्याकडे कोणाला वाईटपणा घ्यायचा नाही म्हणून आम्ही गावबंदी करू शकत नाहीये. आणि मला वाटतं हीच खरी शोकांतिक आहे की ही परिस्थिती जाणून उमजून सुद्धा जर का आपल्याला पावलं घ्यायला रुचत नसतील किंवा आपण धजत नसू तर मला असं वाटतं की आता गावातल्या संस्थांनी, वेगवेगळ्या विविध ऑर्गनायझेशन्सनी ही जबाबदारी घेऊन हा दबाव तयार करणं गरजेचं वाटतं. आपल्या बरोबर आहेत अनिलजी आहेर आणि अनिलजी क्रीडाईला रिप्रेझेंट करतात. क्रीडाईनी मागच्याही वेळेस
कोविड डोम तयार केलं होतं आणि याही वेळेस त्यांनी ते कोविड डोम तयार केलेलं आहे. अनिल जी, काय भूमिका तुम्हाला वाटतं क्रीडा अजून करू शकते की तुम्ही ऑलरेडी मोठे योगदान शहराला दिलंय पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून काय करता येऊ शकतं ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी म्हणून तुम्हाला? अनम्यूट करा. हा नमस्कार आणि धन्यवाद आपण मला इथे आमंत्रित केलं. आणि माझा आवाज येतोय मॅडम आपल्याला? मी मास्क लावून बोलण्याचा प्रयत्न करतो कारण आता जरी मी ह्या ठिकाणी ह्या रूम मध्ये एकटा असलो आणि ह्या कट्ट्याच्या माध्यमातून मी असाच मेसेज देऊ इच्छितो की सर्वप्रथम तर सर्वांनी मास्क वापरणंच कंपल्सरी ठेवा. की मला श्वास घ्यायला त्रास होतोय, मला अनकम्फर्टेबल होतंय, माझ्या आजूबाजूला कोणी नाहीये, ही सवय लागली पाहिजे. काही कालावधीसाठी आपण स्वतःला एक सवय लावून घेतली पाहिजे आणि संस्थेच्या माध्यमातून जे काही तुम्ही कामाचा उल्लेख केला कडाई हे आमचे जे काही ऑर्गनायझेशन आहे जेव्हा जेव्हा कुठे कुठे काही जे संकट शहरांवरती आले नागरिकांवरती आले असतील त्यावेळेस आम्ही अगदी पुढाकाराने स्वतःहून पुढे येऊन नागरिकांना मदत केलेली आहे, शहरवासियांना मदत केलेली आहे. मागील वर्षभरामध्ये वर्षभरापूर्वी ज्यावेळेस कोरोनाचं संकट आपल्या नाशिकवरती पूर्ण जगावर होतं आणि नाशिकमध्ये पेशंट वाढायला सुरुवात झालेली होती त्यावेळेस आपल्याला प्रशासनाने आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कळायला आवाहन केलं की तुम्ही एक सेंटर उभं करा आणि त्या सेंटरचं उभं करून त्याचं पालकत्व तुम्ही घ्या. आम्ही ते सेंटर उभं केलं क्रीडाईच्या माध्यमातून. आमचे अध्यक्ष रवी महाजन असतील, काही पास्ट प्रेसिडेंट असतील, सुनील कोतवाल असतील, राजेगावकर साहेब असतील, जितूभाई ठक्कर असतील, त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ते सेंटर उभं केलं. हजारो लोक पेशंट मागच्या वर्षी त्यातनं बरे येऊन घरी गेले. मध्यंतरीचा कालावधी मॅडम असा झाला की कोरोना संपलाय असं समजायला आपण लागलो आणि दोन महिने आपण इतके सहीरभैर फिरायला लागलोय की आता कोरोना नाहीच आहे, आपण कोरोनाला हरवलं आहे अशा आवेशात आपणही होतो, शासनही असेल आणि प्रशासनही असेल. सगळ्यांकडनं चुका घडल्या आणि पुन्हा हे संकट इतक्या स्पीडली आपल्या अंगावरती आलेलं आहे की त्याला आता कंट्रोल कसं करायचं हा सगळ्यांना थांबवायचं आहे, कोणालाच हे वाढवायचं नाहीये, परंतु थांबवायचं कसं आणि थांबवताना माझा स्वतःचा रोल काय आहे हा प्रत्येक म्हणतो की तुम्ही तसं करा, तुम्ही असं करा, तुम्ही हे करू नका, बाहेर पडू नका, पण स्वतः मी काय करायचं. तर मला असं वाटतं की मी माझ्यापासून सुरुवात केलं पाहिजे की मी गरज असेल अत्यावश्यक कामासाठी मी बाहेर पडलो पाहिजे. अदरवाईज मी म्यूट झालाय. नाशिककर नागरिक जर बसून राहिले, वर्क फ्रॉम होम जर त्यांनी केलं तर 100% ही चेन आपल्याला ब्रेक करता येईल. तो दिवस सुरू झालेला आहे असं मला समजावं प्रत्येकाला. म्यूट होतोय अनिल भाई, म्यूट होतोय फोन. एक दोन तुम्ही उभा केलेला आहे, इतरही ठिकाणी काही जर कोणाला अशी काही सुविधा उपलब्ध करायची असेल आणि ते इच्छुक असतील तर आम्ही आमचं त्याच्यासाठी जो काही सेटअप उभं करण्यासाठी जे काही नॉलेज असतं, जे काही स्किल असतं, आता आम्ही दोनदा तो सेटअप उभा केल्यामुळे आम्ही यावेळेस फक्त 8 दिवसांमध्येच तो सेटअप उभा करू शकतो. म्हणजे खूप फास्ट आम्ही ते काम करू शकतो. कोणाला जर तशी काही मदत हवी असेल, टेक्निकल मदत हवी असेल, काही त्याच्यामध्ये एजन्सीज हव्या असतील तर आमच्याकडे त्या सगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत. आम्ही तो पूर्ण सेटअप उभं करून देण्यासाठी क्रीडाई विनामूल्य उभं राहील. डेफिनेटली प्रत्येकाच्या मनात काही ना काही आहे की कुठल्या पद्धतीने ही मदत आपण करू शकतो. सगळे दूर आजकाल गेले 2-3 दिवस जो सूर निघतोय आणि पर्टिक्युलर डॉक्टर्स कम्युनिटी कडनं निघतोय तो म्हणजे की आता लोकांना आवरा आणि त्याच्यासाठी म्हणून कडक निर्बंध म्हणा किंवा लॉकडाऊन म्हणा किंवा जनता कर्फ्यू म्हणा हे करा आणि आता लोकांना घरात बसवा. हे सगळं करताना अतिशय त्याच्या नाण्याची दुसरी बाजू जी आहे की जी इकॉनॉमी आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा कन्सर्न आहे. आज मी सकाळी जितूभाई ठक्करांशी पण बोलत होते की जे क्रीडाईचे नॅशनल लेवलचे पदाधिकारी आहेत, नाशिक सिटीझन फोरमचे पण ते मेंबर आहेत आणि त्यांना पण मी विचारत होते की तुम्ही काय करू शकताय असं तुम्हाला वाटतं. अनफॉर्च्युनेटली ते आता जॉईन करू नाही शकले त्यांच्या प्रायर कमिटमेंटमुळे, पण त्यांचं म्हणणं असं होतं की एक तर लॉकडाऊन इज अ मस्ट आणि हा व्हायलाच पाहिजे, आता थोडस बाजूला ठेवून ही कन्सर्न जरी असेल की कष्टकऱ्यांचं काय होईल किंवा आमच्याकडे काम करणाऱ्या लोकांना आम्ही पैसे देऊ शकतो का नाही, तर त्यांनी असं म्हटलं होतं आणि आय कोट जितूभाई की संस्थांनी आणि ऑर्गनायझेशन्सनी इंडस्ट्रीनी एक थोड्या दिवसासाठी त्यांच्या सगळ्या कुटुंबासारखं या लोकांना जपावं ती एक त्यांची योगदान या शहरासाठी होईल अशा दृष्टीने त्यांनी बघावं. कठीण असेल का, त्यांनाही ते अवघड जाणार आहे,
पण तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना यांनी त्यांना सांभाळावं असं हे जितूबाईंचं म्हणणं होतं. दुसरं त्यांनी एक असं मांडलं की आपल्याकडे जो अतिशय पॅरामेडिक स्टाफ आहे त्यांना अपग्रेड करावं आणि त्यांना थोडस जास्त ट्रेनिंग देऊन येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या पॅरामेडिक्सच्या लेवलला नर्सेसच्या लेवलला आणून ठेवावं, म्हणजे मग आपल्याकडे थोडस स्टाफचं नियोजन होईल आणि लोअर पॅरामेडिक स्टाफच्या ठिकाणी नवीन माणसं आपल्याला भरता येतील. असं एक अपग्रेडेशन जर का आपण स्किलिंगचं करत गेलो तर मात्र थोडीशी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही चणचण भासणार. मला त्यामध्ये ऍड करायचं आहे की जे काही सेंटर्स आता नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या पूर्ण जिल्हाभरात सुरू झालेले आहेत, मला असं वाटतं की आता आपण आणखी नव्याने काही सेंटर उभं करण्यापेक्षा समजा एक सेंटर असेल त्या सेंटरमध्ये काय कमी पडतंय आपल्याला, तिथे काय अजून त्यांना हेल्प हवी आहे, त्यांना स्टाफ हवाय का, त्यांना पॅरामेडिकल स्टाफ हवाय का, त्यांना काही ऑक्सिजन हवेत का, त्यासाठी काही मदत त्यांना हवी का, ही जर आपण शहरातल्या वेगवेगळ्या संस्थांनी जर प्रत्येक एक सेंटर समजा आम्ही ठोकर डोम मध्ये जे काही सेंटर आहे ते जसं आम्ही बघतोय तसं अजूनही शहरामधल्या इतर संस्थांनी जर प्रत्येक एक सेंटर अडॉप्ट करून घेतलं आणि तिथे ज्या काही सुविधा त्यांना कमी पडत आहेत, आता प्रत्येक सेंटरमध्ये पेशंट पूर्ण झालेत मॅडम, फुल झालेत, पण तरी त्यांना काही जर जे कमी पडतंय ते जर आपण या संस्थांच्या माध्यमातून ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जर देऊ शकलो तर ते खूप चांगला त्याचा बेनिफिट होईल. तिथे जो काही स्टाफ ऑलरेडी अलॉट केलेला आहे त्यांना ज्या काही दैनंदिन त्यांच्या गरजा आहेत ना त्या आपण द्यायला पाहिजे असं मला वाटतं. क्विकली एक राऊंड मी घेते साखलाजी, मगाशीचा प्रश्न मी परत तुम्हाला रिपीट करते की हेल्पलाईन एक चांगली असली तर ती उपयोगी पडू शकेल का आणि त्याची असावी का, असं काय तुमचं? 100% समुपदेशन व कोविड संबंधित माहिती अशी सर्व एका हेल्पलाईनवर जर उपलब्ध झाली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. विशेष करून लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे त्या भीतीमुळे जो गर्भगळीत होतोय तो थांबेल. होम आयसोलेशनच्या लोकांना घरी बसून आपण मेडिकली सल्ला देऊ शकतो. आपल्याकडच्या हेल्पलाईन मध्ये अशा पद्धतीच्या डॉक्टर्सची सेवा उपलब्ध आहे की ते फोनवर टेलिकाउन्सिलिंगद्वारे पेशंट्सला गाईड करू शकतील, मार्गदर्शन करू शकतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं शहरामध्ये व्हॅक्सिनेशन सेंटर्स आहेत, टेस्टिंग सेंटर्स आहेत, वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, होमिओपॅथी हॉस्पिटल दवाखाने आहेत, अशा सगळ्या प्रकारची माहिती त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून जर दिली गेली तर निश्चितपणे लोकांना त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत उठसूट आरोग्य यंत्रणे हॉस्पिटलवर यंत्रणेच्या हॉस्पिटल यंत्रणेवर जो दबाव येतोय तो निश्चितपणे कमी व्हायला मदत होईल. मी एकच मिनिटं घेतो. याच्यामध्ये प्रिकॉशन्स, प्रिव्हेन्शन, अर्ली टेस्टिंग, अर्ली ट्रीटमेंट आणि अर्ली रिकव्हरी असं सूत्र बांधून पुढे जावं लागेल. ह्याच्याकरता मी प्रशासनाचा वारंवार उल्लेख ह्याच्याकरता करत होतो. विक्रमभाऊ नाशिककर आहेत, विक्रम आणि मुद्दाम विक्रमभाऊ आणि देशदूत असल्यामुळे मी त्या गोष्टीला थोडंसं अंडरलाईन केलं होतं. वैशाली मॅम नाशिककर आहेत, आपण सगळेजण नाशिककर आहोत, नाशिकची आपली नाळ जुगलेली आहे. ह्यांना हलवायचं असेल तर नाशिकचा दबाव निर्माण करावा लागेल. नाशिककरां म्हणून जे काय करायचं आहे ते आपण करतोच आहे, करणारच आहोत. पण ह्या पॅन्डेमिक मध्ये मॅडम प्रशासनाच्या सहकार्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला प्रशासनाचा कमीत कमी शिक्का तरी हवाय. म्हणजे मी फार जबाबदारीने परत बोलतोय, प्रशासनाचा शिक्का तरी हवाय. बाकी सगळी जबाबदारी स्वयंसेवी संस्था उचलायला तयार आहेत, उचलत आहेत. आणि परिस्थिती फक्त एका बिंदूवर विचार करून चालणार नाही, समग्र मास्टर प्लॅन बनवण्याची गरज आहे. फार उशीर झालेला आहे तरी सुद्धा ज्या दिवशी जागलो त्या दिवशी सगळ्या. डॉक्टर सोनोनीसांकडे आपल्याकडे वेळ अतिशय 5 मिनिटाचा राहिलेला आहे. डॉक्टर साहेब काय एक गोष्ट अशी सांगाल की जी अर्जंटली व्हायलाच पाहिजे? मला वाटतंय सध्या शहरामध्ये लॉकडाऊन कम्प्लीट लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. कारण ऑक्सिजन पाहिजे आम्हाला, रेमडेसिवीर पाहिजे आणि आमच्याकडे सगळे पेशंट प्रत्येक हॉस्पिटलला वेटिंग आहेत आणि सगळे हेल्थ स्ट्रक्चर जे आहे ते कोलमडून पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. दोन ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन हा मस्ट आहे. आय एम सॉरी मी थोडस कट करते कारण की माझं घड्याळाकडे लक्ष हिलिंग बंद होईल, त्याच्या आत मला सगळ्यांकडे यायचंय. हे म्हणजे डॉक्टर साहेब म्हणतात की लॉकडाऊन इज अ मस्ट आणि हाच मुद्दा तुम्ही सुरुवातीला मांडला, तिथूनच आपण सुरू केलात की जनता कर्फ्यू हा झालाच पाहिजे. काय परत एकदा सांगाल की नाशिककरांनी एक आपली गावाची जबाबदारी कशी उचलत?
मित्रांनो, जर आपण जनता कर्फ्यू पाहिला नाही तर शासकीय अधिकारी असतील किंवा पॉलिटिशियन हे लॉकडाऊन कंपल्सरी करतील आणि हा कंपल्सरी 100% लॉकडाऊन झाल्यानंतर पेशंट पासून डॉक्टरांपर्यंत हातावर पोट असणाऱ्या लोकांना अडचणी होऊ शकतात. पण जर आपण जनता कर्फ्यू पाहिला तर खरोखर हे आपल्याला समजायचंय की बा मला निघायचं नाही, पण ज्याला गरज आहे, औषधं आणायचे असतील, काही टेस्ट करायचे असतील, त्याला आरटीपीसीआर टेस्ट असतील, तर त्या लोकांना बाहेर निघता येईल. आणि हे आपण सर्व नाशिककरांनी पोलीस दंडुका मारतील म्हणून नाही, हे आपण आपली जबाबदारी समजून करावं अशी या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो. अनिल भाई, काय एक गोष्ट म्हणताय तुम्ही की जसं तुम्ही म्हणालात की सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, तुम्ही मास्क घालून बसला, अतिशय चांगला संदेश देताय सगळ्यांना, की तुम्हाला काय वाटतंय की मी म्हणून काय योगदान देणं अजून गरजेचं? मॅडम, मला तर असं वाटतं की लॉकडाऊन हा एक शेवटचा पर्याय असू शकतो आणि त्यापूर्वी आपण प्रत्येकाने नाशिककरांना इतकं आपण अवेअरनेस म्हणजे प्रत्येकाला समजतंय, पण तो त्या मुवमेंट मध्ये येत नाहीये. तो त्याला जे काही काम आहे ना ते खूप महत्वाचं समजून बाहेर पडतो. आपण हे बाहेर पडणं थांबवलं पाहिजे आणि हे थांबल्याशिवाय कुठलीच यंत्रणा किंवा कुठलाच उपचार येणार नाही मला असं वाटतंय. तर नागरिकांना आपण जास्तीत जास्त आवाहन करून आत्ताच थांबवल. गव्हर्नमेंट घेईल तेव्हा घेईल निर्णय, पण मी माझा निर्णय मी घेऊ शकतो. मी घरात राहू शकतो, मी माझं काम घरातून करू शकतो. माझ्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या आजच्या ज्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आज मी करेल आणि ज्या काही एक महिन्याने करता येणाऱ्या गोष्टी त्या मी एक महिन्याने का नाही करू शकेल असा जर मी विचार केला आणि मी घरात थांबून जर कामाला सुरुवात केली तर नक्कीच आपली ही प्रत्येकाने घरात राहावं हाच एक संदेश आहे. विक्रम भाऊ, नेहमी नाशिक ऑलरेडी मॅडम ऑलरेडी इमर्जन्सी सिच्युएशन आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे मला वाटतं प्रत्येक नागरिकाने आणि प्रशासनाने दोन्ही स्तरावर वैयक्तिक स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर कसं लॉकडाऊन कर्फ्यू लावता येईल त्याच्यावर प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. विक्रम भाऊ, नाशिकनी नेहमीच एक नाशिककरांनी रादर एक नेतृत्वाची भूमिका बजावलेली आहे. अनेक चळवळी आपण बघितलेल्या आहेत, देशदूतच्या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या चळवळी आपण बघितलेल्या आहेत आणि हे नेतृत्व कायम नागरिकांच्या हातात असलेलं आपल्याला दिसलेलं आहे. काय अपेक्षा असेल तुमची नागरिकांकडनं की अशा वेळेस नाशिककरांनी कसं उभं राहावं? नाही, आता प्रत्येकाने जसं आता सगळेच बोलले आहेत आणि ऑलरेडी हे सगळेच जण प्रयत्न करतायत. आज मला वाटतं आता 4 वाजता सगळे असोसिएशनची मीटिंग सुद्धा हेमंतच्या सांगण्यावरून सगळ्या असोसिएशनची मीटिंग सुद्धा बोलवली गेली आहे. आणि हाच आहे का, सगळ्यांनी जागरूक होऊन आपण आपल्या शहरासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या फेलो सिटीजन्ससाठी एकत्रपणे काम करणार आहे. त्याच्यासाठी जे जे आवश्यक करायचं आहे, फक्त टोटल बंद पाळायचा आवश्यक आहे. त्यांनी एकत्र येऊन प्रमाणे सगळ्या संघटनास करून याचा स्प्रेड आधी आटोक्यात कसा येईल त्यासाठी लॉकडाऊन हा एक पर्याय तर आहेच. पण फक्त लॉकडाऊन करून चालणार आहे का? तर तो लॉकडाऊन म्हणजे आम्ही स्वतःवर बंधनं लादली पाहिजे आणि स्वतःवर बंधनं लादत असताना शेजारच्यावर सुद्धा बंधनं लादली पाहिजे, नाहीतर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. आपण कारण काय, हा जो स्प्रेड आटोक्यात आल्याशिवाय याचा पुढचा कंट्रोल जो आहे, जो लॉंग टर्म सस्टेन्शन कडे आपण पाहतो आहोत इन्फ्रास्ट्रक्चरवरचा, हा साध्य होऊ शकणार नाही. आणि परिस्थिती ऑलरेडी हाताबाहेर गेलेला आहे, ती अजून हाताबाहेर जाऊ नये यासाठी सगळ्या नाशिककरांनी, म्हणजे नाशिककर म्हणजे फक्त मूळ नाशिकचे असे नाही, आज नाशिक शहरात राहणारा प्रत्येक नागरिक आम्ही नाशिककर असं मानतो. आणि सगळ्या आपल्या सोशल संघटनांनी एकत्र येऊन वी हॅव टू इम्प्रेस ऑन इच अदर की बा आपण नियम पाळावेत, आपण नियमपेक्षा आपण आपले बंधन पाळावे, आपलं घर आधी स्वच्छ व्यवस्थित ठेवावं. नाही तर आपली प्रत्येकाची इच्छा असते ज्ञानेश्वरने जन्म घ्यावा, पण तो शेजारच्या घरात. आपल्याला आता ज्ञानेश्वरने आपल्या घरात जन्म घालायचा आहे हे लक्षात ठेवूनच हे बंधन पाळलं तर ऍज अ सोसायटी वी विल बी एबल टू डू समथिंग फ्रुटफुल, पर्पजफुल अँड कॉन्क्रीट. डेफिनेटली, जसं आपण बघतोय की सगळ्यांकडे एक उत्तर आहे आणि ते उत्तर आहे म्हणजे आता आपण आपले निर्बंध स्वतःवर टाकले पाहिजेत. सेल्फ डिसिप्लिन हा आपण दाखवला पाहिजे. शासन लॉकडाऊन करेल नाही करेल, जनता कर्फ्यू होईल नाही होईल, पण त्याच्या आधी मी स्वतः माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि या घराच्या बाहेर पडण्याला माझ्यावरच ही बंदी घातली पाहिजे. ती बंदी एवढ्यासाठी आहे की
त्याच्यामुळे या शहराची परिस्थिती थोड्याफार प्रमाणात का विना मी आटोक्यात आणू शकेल. एक नाशिककर म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती माझ्या स्वतःकडे आहे, माझ्या कुटुंबाकडे आहे आणि माझ्या शहराकडे, माझ्या जिल्ह्याकडे ही निश्चितच आहे. नुसतं शहरात नाही तर गाव पातळीवर देखील. उलट मी असं म्हणेल की काही गावांनी आपल्याला आदर्श घालून दिलाय, त्यांनी ऑलरेडी जनता कर्फ्यू सारखी पावलं उचललेली आहेत, त्यांनी कठोर निर्णय घेतलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा ते आता अंमलात आणायची गरज आहे. आपण एकमेकांचा आधार म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. याचं काय होईल त्याचं काय होईल हे म्हणण्यापेक्षा आम्ही एकमेकांना कसं मदत करू शकतो हा विचार झाला पाहिजे. आपल्या ढासळणाऱ्या वैद्यकीय एकंदरीत कार्यप्रणालीला उभं करून द्यायची जबाबदारी ही आपल्यावर आहे. शासन, प्रशासन, राजकीय लोक ही सगळी त्यांची त्यांची कामं करतायत. असं कोणी बसलेलं नाहीये की जे काम करत नाहीये. कदाचित कुठेतरी काहीतरी चुकत पण असेल, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतोय. हे प्रयत्न तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा नागरिक म्हणून, एक नाशिककर म्हणून मी माझी जबाबदारी उचलेन. आणि माझी जबाबदारी हीच आहे की हा संसर्ग पसरण्यापासून मी कसं ते रोखू शकेल. मला वाटतंय खूप मोठा पाऊल आपल्याला सगळ्यांना उचलायचं आहे. या क्षणापासून, या घटकेपासून हे पाऊल आपण उचलायचंय आणि आपण हे पाऊल उचललं तर आपण आपलं कुटुंब आणि आपलं सोसायटी, आपलं गाव हे निश्चित वाचू शकू. आज जे झालंय की जगभरात नाशिकची अशा पद्धतीने होणारी नाचक्की ही मला वाटतं प्रत्येक नाशिककराच्या मर्मावर घाव घालण्यासारखी आहे. पण त्याला कारणीभूतही आपणच आहोत हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे. हीच एक आम्ही अपील तुम्हाला या देशदूतच्या प्लॅटफॉर्मवरनं करतो. तुम्ही देशदूतचं दैनिक वाचताय, वाचत जा, कारण की त्याच्यावर आम्ही अनेक असे उपक्रम घेऊन येतोय की ज्याच्यामुळे जनजागृती होतीये. आम्ही सध्या अनेक डॉक्टरांची मतं मांडतोय की जे म्हणतात की आम्हालाही काही सांगायचंय आणि आजच मला वाटतं डॉक्टर सोनोनी सरांनी पण त्याच्यात सांगितलंय की काय करा हे डॉक्टरांचं आपण ऐकूयात. कारण की आत्ताच्या मोमेंटला हे एक्सपर्ट्स आहेत. सगळ्या ज्या संस्था आहेत, त्या व्यावसायिक संस्था असो किंवा सामाजिक संस्था असो, या सुद्धा त्यांचा त्यांचा वाटा उचलायला तयार आहेत. त्या त्या त्यांच्या त्यांच्या कुटुंबांनी, त्यांच्या त्यांच्या ऑडियन्सनी त्यांना ही साथ द्यावी आणि शहरासाठी आता आपलंच पाऊल आपणच उचललं पाहिजे. नाशिकने हे पूर्वी केलंय आणि आता आपण हे निश्चित करू शकतो एवढा विश्वास मात्र आम्ही देशदूत मधनं व्यक्त करतो. सगळ्यांनी बरोबर येऊन हे पाऊल उचलूयात एवढंच सांगतो आणि आजच्या ही चर्चा थांबवतो. आपण सगळेजण या कट्ट्यात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम.